राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी केली बंडखोरी परभणी गंगाखेड बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे या बंडखोरांनी बाजार समितीवर कब्जा मिळवलेला आहे जिल्ह्यातील अत्यंत महत्वाची बाजार समिती म्हणून याकडे पाहिले जात आहे त्यामुळे बंडखोरांनी मोक्याच्या शनी बाजी पलटल्याने महाविकास आघाडीला धक्का बसलेला आहे काही करा लोक भाजपमध्ये आणा काँग्रेसच्या निर्धार मिळाव्यानंतर सोलापुरात भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून या दरम्यान भाजपमध्ये इतर पक्षातील लोकांना दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांचं टेन्शन वाढलेलं आहे ठाकरे केजरीवाल भेटीवर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया केजरीवाल आणि उद्धव ठाकरे भेट होऊन त्यांना एकमेकांची गरज लागते म्हणजे भाजपला पराभूत करण्याकरिता केजरीवाल कोणाशीही हात मिळवणी करण्यासाठी तयार आहेत आणि उद्धव ठाकरे कोणासोबत देखील बसायला तयार आहेत भाजप नेते आशिष शेलार शरद पवार यांच्या भेटीला आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जात भेट घेतली आहे त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावलेल्या आहेत एकीकडे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोठ बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार त्यांच्या भेटीसाठी गेले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उदान आलेलं आहे शेतकरी आक्रमक देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिला शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन भाजपकडून पूर्ण झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी राग व्यक्त करत आता ताफा अडविणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे सोलापुरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे सांगली जिल्हा हादरला जमीन नावावर करत नाही पैसेही देत नाही या कारणातून मुलाने वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडक येथे बुधवारी सकाळी घडली दाजी गजानन आकळे वयवर्ष सत्तर असे मृताचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी मुलगा लक्ष्मण आकळे वयवर्ष बत्तीस याला अटक केली आहे तानाजी सावंतांवर सामाजिक संस्थांचा आरोप पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सीमेवर असलेल्या औंध जिल्ह्या रुग्णालयाची जागा ही मोक्याची असल्याचं या रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा पुन्हा एकदा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप काही सामाजिक संस्थांनी केलेला आहे मराठवाड्याला पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलं मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच असून परभणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी मध्यम ते मुसळधार अवकाळी पाऊस झाला तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झालेला आहे केजरीवाल म्हणाले दोन हजार चोवीसमध्ये मोदी सरकार येणार नाही राज्यसभेत या अध्यादेशांसंदर्भातील विधेयक मांडलं जाईल तेव्हा शिवसेना याचा विरोध करेल तसेच आम्हाला समर्थन करेल असे वचन उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिले आहे असे केजरीवाल यांनी म्हटले तर हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं नाही तर दोन हजार चोवीसमध्ये देशात मोदी सरकार येणार नाही ये असे भाकिती केजरीवाल यांनी केले नव्या संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार नव्या संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत सध्या विरोधात असलेल्या एकोणीस समविचारी पक्षांनी संसद उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक काय आहे कारण केंद्र सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार जोपर्यंत केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही तोपर्यंत राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही अशी शक्यता निर्माण झालेली आहे आता गावच्या सत्यनारायणच्या पूजेला पण गौतमी पाटीलचा डान्स वसई येथील खारडी या ठिकाणी होणाऱ्या सत्यनारायण पूजेनिमित्त एका कार्यक्रमात गौतमी पाटीलला बोलवण्यात आलं आहे येत्या पंचवीस तारखेला हा कार्यक्रम पार पडणार आहे या गावात पहिल्यांदाच गौतमीचा कार्यक्रम होणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिंदेगडातील तेरापैकी एकही खासदार निवडून येणार नाही शिवसेनेतून निवडून आले होते ते शिंदे गटातील तेरा खासदार पुन्हा वा निवडून येणार नाहीत त्या सर्व जागांवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार निवडून येतील ठाकरेगडाचे एकोणीस खासदार विजय होतील असा विश्वास ठाकरेगडाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे सिल्लेवाडा कोळसा खाणी स्फोट सिल्लेवाडा कोळसा खाणीतील बंद असलेल्या सहा सेक्शनमध्ये मेंटेनन्सचे काम करीत असताना स्फोट झाल्याने दोन कामगार गंभीरता बाजले तर आठ किरकोळ जखमी झाले आहेत नवीन शैक्षणिक वर्षात एक राज्य एक गणवेश येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात एक राज्य एक गणवेश योजना राज्य सरकार राबवण्याच्या तयारीत आहे या अंतर्गत राज्यातील सर्व सरकारी शाळांना एकच गणवेश लागू असेल कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज कांद्याची साठवणूक करण्यासाठी गोदाम म्हणून कांदा चाळ आता रोजगार हमी योजनेअंतर्गत उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असून यासाठी अनुदान देखील दिले जाणार आहे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण मंजुरीच्या निर्णयाचे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे अखेर बच्चू कडू मंत्री झाले बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड केली आहे हिजाब बंदी उठवा गोहत्येला मान्यता द्या भारत सरकारविरोधात अप्रचार करणारी संस्था ॲनिमेस्टी इंटरनॅशनल इंडिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ॲनिमेस्टी इंडियाने तेवीस मे रोजी कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारसाठी हिंदू विरोधी मागण्याची यादी प्रसिद्ध केली त्यात त्यांनी हिजाबवरील बंदी हटवा गोहत्याला परवानगी द्या आणि मुस्लिम दुकानदारांवर बहिष्कार टाकणाऱ्या हिंदूंवर कारवाई करण्याचे आवाहन केले पश्चिम बंगालमधील द केरला स्टोरी चित्रपटाची बंदी हटवली सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील द केरळा स्टोरी चित्रपटावरची बंदी घालवण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे तमिळनाडू चित्रपट पाहणाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यास सांगितले आहे आता देशांमध्ये सर्वच ठिकाणी आदा शर्माचा चित्रपट मोठ्या स्क्रीनवर थेटरमध्ये जात आहे आय सी सी विश्वचक दोन हजार तेवीस पात्रता फेरीचे वेळापत्रक जाहीर एक दिवसीय विश्वचषक या वर्षाच्या अखेरेस म्हणजेच ऑक्टोंबरमध्ये भारतात आयोजित केला जाणार आहे पण याआधी क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीस पात्रता फेरीचे सर्व सामने अठरा जून ते नऊ जुलै या कालावधीत झिम्बाब्यामध्ये खेळवले जातील यासाठी संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे शेवटच्या दोन स्पॉटसाठी दहा संघांमध्ये दीर्घ लढत होणार आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा